स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ व नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बी एम सी भरती दोन हजार वीस विषयी मित्रांनो माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणलेलं आहे बी एम सी भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना अशी की जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बाजूला जी आहे येते तिलाही प्रेस करायला विसरू नका कारण मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया काय आहे ते अपडेट तर मित्रांनो ती अपडेट बघा अशी आहे महत्त्वाची अपडेट तर बघा बी एम सी भरती दोन हजार वीसमध्ये तुम्ही मित्रांनो अर्ज केलेला आहे वॉर्डबॉय पदासाठी एकशे चौदा जागांसाठी अर्ज मित्रांनो तुम्ही केलेला असेल तर मित्रांनो त्या भरतीविषयी आपण अपडेट आणलेली आहे तर बघा त्यामध्ये आपण महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे पहिला की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया समाप्त मित्रांनो हा आपला पहिला टॉपिक असणार आहे की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया समाप्त झालेली आहे आणि दुसरा टॉपिक आहे दोन हजार वीसच्या भरती प्रक्रियेला वेग आणि तिसरा टॉपिक आहे मित्रांनो दोन हजार वीसचा रिझल्ट आत्ता लागणार तर मित्रांनो बघा मी तुम्हाला प्रूफसहित ह्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया समाप्त झाली आहे प्रकारे ती समाप्त झाली आहे काय माहिती मला मिळालेली आहे त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर बघा दोन हजार वीसच्या भरती प्रक्रियेला सुद्धा ही मित्रांनो आपण पाहणार आहोत तर बघा आपण डायरेक्ट त्या प्रूफवर जाणार आहोत आणि पाहणार आहोत की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया ही समाप्त झालेली आहे का तर बघा आपण डायरेक्ट त्या प्रूफवर जाऊया तर बघा मित्रांनो आपण ह्या प्रूफवर आलेलो आहोत तर बघा आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि इथे मी तुम्हाला ते प्रूफ दाखवणार आहे तर बघा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी आधीही सांगितलेलं आहे तुम्ही प्रकारे या ठिकाणी नोटिफिकेशन पाहू शकता त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी भरती टॅब दिसते भरती टॅबवर मित्रांनो खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला बघा ह्या ठिकाणी दिसेल चीफ लेबर ऑफिसर तर चीफ लेबर ऑफिसर ह्या टॅबमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता बघा की पहिली लिस्ट मित्रांनो लागली होती बघा दोन हजार सतराची भरती प्रक्रिया समाप्त झाली कशा वर्णं त्याचं मित्रांनो आपण ह्यामध्ये उत्तर पाहणार आहोत तर बघा ते उत्तर काय आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे की तीनशे दोन उमेदवारांची या या निवड यादी आपल्याला देण्यात आलेली आहे इथे इथे तुम्ही पाहू शकता तीनशे दोन उमेदवारांची यादी ही लागलेली आहे ही सेकंड यादी तर यामध्ये मित्रांनो तीनशे दोन उमेदवारांची निवड यादी लागली होती त्यानंतर बघा त्यांना मित्रांनो काहीतरी एक ठराव ठराविक तारीख त्यांनी दिलेली होती त्या तारखेनंतर मित्रांनो त्या तारखेपर्यंत जे जे उमेदवार त्या ठिकाणी गेले त्या उमेदवारांना मित्रांनो त्या ठिकाणी जॉब हे मिळालेले होते पण काही उमेदवार त्या ठिकाणी गेले नाहीत त्यानंतर मित्रांनो त्यांनी तीनशे दोन उमेदवारांमधून अनुपस्थित राहिल्यामुळे निवड रद्द केलेल्या उमेदवारांची एकशे सत्याऐंशी उमेदवारांची मित्रांनो यादी लावली होती एकशे सत्याऐंशी उमेदवार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले होते त्यांची मित्रांनो त्यांनी यादी लावली होती अनुपस्थित राहिल्यामुळे त्यानंतर बघा मित्रांनो एकशे सत्याऐंशी उमेदवारांची अनुपस्थित राहिल्याची यादी लावल्यानंतर मित्रांनो त्यांनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकशे सत्याऐंशी उमेदवारांची निवड यादी मित्रांनो लावली होती एकशे सत्याऐंशी उमेदवारांची निवड यादी लावली होती एकशे सत्याऐंशी उमेदवारांची निवड यादी लावल्यानंतर मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं की एकोणतीस तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे कार्यालयीन कामकाजाच्या दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर मित्रांनो एकोणतीस तारखेनंतर जर तुम्ही आज पाहिलं आजची तारीख आहे मित्रांनो दोन तारीख आहे म्हणजेच दोन जून आहे तर मित्रांनो एकोणतीस तारखेनंतर आजपर्यंत चार दिवस उलटलेले आहेत आणि चार दिवस उलटल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तीनशे दोन उमेदवारांची निवड यादी साठी त्यांनी जी तारीख दिली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांनो अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी लागली होती तर बघितलं तर एकशे सत्याऐंशी उमेदवारांची मित्रांनो एकोणतीस तारीख दिली होती एकोणतीस तारखेनंतर जर बघितलं तुम्ही तर त्यांनी तीस तारखेला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी लावायला हवी होती पण मित्रांनो त्यांनी ती यादी लावलेली नाही त्यामुळे मित्रांनो अशी शक्यता आहे की बघा दोन हजार सतराची भरती प्रक्रिया ही समाप्त झाली असेल कारण मित्रांनो बघा एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांनंतर मित्रांनो त्यांनी जी अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी असते तीही लावलेली नाही आहे आणि पुढची जी लिस्ट आहे तीही मित्रांनो ते लावणार नाहीत असा अंदाज वर्तवला जातो आहे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया ही रद्द झाली असेल आता पुढे मित्रांनो आपण पाहणार आहोत की दोन हजार वीसच्या भरती प्रक्रियेला वेग कसा तर मित्रांनो बघा त्यांच्याजवळ म्हणजेच बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिकेजवळ दोन हजार सतरा हा एकमेव उमा उपाय उरला होता की त्यावेळेस अर्जंटमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता होती त्यामुळे मित्रांनो त्यांच्याजवळ पर्याय होता दोन हजार सतराची भरती पण मित्रांनो दोन हजार सतराची भरती प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर आत्ता त्यांच्याजवळ कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे आणि त्यामुळे मित्रांनो दोन हजार वीसचाच फक्त पर्याय त्यांच्याजवळ उरलेला आहे दोन हजार वीसची भरती आत्ता जी तुम्ही अर्ज केलेला आहे तोच पर्याय फक्त त्यांच्याजवळ उरलेला आहे त्यामुळे तीच भरती प्रक्रिया ते व्याग वेगाने पुढे नेतील व त्या भरती प्रक्रियेचा जो निकाल असेल तो लावण्याचा प्रयत्न ते लवकरात लवकर त्या ठिकाणी करणार आहेत त्यामुळे मित्रांनो दोन हजार वीसचा चा जो निकाल असणार आहे तो लवकर लागणार आहे तर बघा आपण परत एकदा त्या प्रश्नांवर जाणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की नाही तर मित्रांनो बघा आपण त्या प्रश्नांच्या ठिकाणी आलो होतो की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया समाप्त झाली आहे मी मित्रांनो तुम्हाला एक अगदी सोप्या पद्धतीने समजवून सांगितलेलं आहे की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया ही समाप्त झाली आहे कशाप्रकारे तेही मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आता दोन हजार वीसच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे कशाप्रकारे तेही मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे का कारण मित्रांनो त्यांच्याजवळ दोन हजार सतराच्या जो त्यांच्याजवळ एक मित्रांनो पर्याय उपलब्ध होता दोन हजार सतरा आता त्यांच्याजवळ कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आहे त्यामुळे दोन हजार वीसच्याच भरती प्रक्रियेला ते वेग देतील व त्याचा निकाल लावण्याचा लवकरात लवकर ते प्रयत्न करतील आता त्यामुळे मित्रांनो दोन हजार वीसचा रिझल्ट हा आत्ता लवकर लागणार आहे मित्रांनो कारण मित्रांनो त्यांच्याजवळ पर्याय कुठलाही उरलेला नाही आहे त्यामुळे दोन हजार वीसची भरतीचा जो, भरती जो रिझल्ट आहे तो लवकर लवकर लागण्याचा प्रयत्न ते करतील लावण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद